ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्ञानेश्वरी अध्याय 8वा, अक्षर ब्रह्मयोग। ओव्या आहे 220 ते 271। श्लोक 24वा। अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः। आत अग्नि व ज्योतीचा प्रकाश, बाहेर दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने यांच्या ठिकाणी म्हणजे या स्थितीत ज्यांचे देहावसान होते ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्माप्रत जातात। आत अग्निज्योतीचा प्रकाशो बाहेरी शुक्ल पक्षो परी दिवसो आणि सामासा माझी मासो उत्तरायण। देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष परंतु दिवस आणि उत्तरायणातील 6 महिन्यांच्या पैकी 1 महिना। ऐसी या समायोगाची निरुती लाहोनी जे देह ठेविती ते ब्रह्मविद होती परब्रह्म। अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात। अवधारी गा धनुर्धरा येथवरी सामर्थ्य यया अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा या वयासी। अर्जुना ऐक, या कालाचे येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे। एथ अग्नि हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष। येथे अग्नि ही पहिली पायरी आहे व ज्योतीचे स्वरूप ही दुसरी पायरी आहे। दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे समज। आणि सामास उत्तरायण तेवरीची लगा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी। आणि उत्तरायणातील 6 महिने ही वरची पायरी आहे। या मार्गाने योगी तद्रुपता सिद्धीच्या घराला येतात। हा उत्तम काळू जाणीजे या ते अर्चिरा मार्गू म्हणजे आता अकाळू तो ही सहजे सांगे नाईक। हा उत्तम काळ आहे असे समज, याला अर्चिरा मार्ग म्हणावे। आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो ऐक। श्लोक 25वा। धूमो रात्रिस तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते। आत धूमयुक्त अग्नि त्याचप्रमाणे बाहेर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने यांच्या ठिकाणी म्हणजे या स्थितीत ज्यांचे देहावसान होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो। तरी प्रयाणाचे नि अवसरे वातुश्लेष्मु सुभरे तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके। तरी मरणाच्या वेळी वात व कफ शरीरामध्ये फार दाटतो, त्यामुळे अंतःकरणात अंधार गच्च भरून राहतो। सर्वेंद्रिय लाकूड पडे स्मृती भ्रम माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण। सर्व इंद्रिय लाकडासारखे जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते व मन वेडे होते आणि प्राण कोणतो। अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होये तेने चेतना गिवसली ठाये शरीरीची। अग्नीची उष्णता जाते मग तो सर्व धूरच होतो आणि त्या धुराने चेतना शरीरात कोंडलेली राहते। जैसे चंद्र आड आभाळ सदट ताटे सजळ मग गडद ना उजाळ ऐसे झावळे होय। ज्याप्रमाणे पाण्याने भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत मग त्यावेळी गडद अंधकारही नसतो आणि स्वच्छ उजेडही नसतो, असा झुंजुमुंजू उजेड असतो। कामरे ना सावध ऐसे जीवितासे पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी। याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो, अशी जीवितास स्तब्धता येते, आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत राहते। ऐसी मन बुद्धी करणी सभोवती धूमा कुळाची कोंडणी तेथ जन्मे जोडलीये वाहणी युगची बुडे।
याप्रमाणे मन बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही दुराच्या समुदायाची कोंदणी होते तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. आगा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणि का लाभाची गोठी के आहे म्हणून प्रयाणे तव होये ये तुली दशा. बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो त्यावेळी दुसऱ्या प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणावयास पाहिजे म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. आणि देहा आतू ऐसी स्थिती बाहेरी कृष्ण पक्षु वरी राहती आणि सामासही ते बोडवती दक्षिणायन. व अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवडा शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिनेही येतात. ये पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसे नियायिके. ही वारंवार फेर्यात आणणारी ठिकाणे ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वत्र एकत्र जुळून येतात तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे मग तेथून मागुता बहुडे संसाराये. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते आणि नंतर तेथून तो माघारा फिरून पुन्हा मृत्यूलोकात जन्मला येतो. आम्ही अकाळू जो पांडव म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची. अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे. ये रतो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी. दुसरा जो अर्चिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. श्लोक 26. शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. जगाचे प्रकाशरूप आणि अंधकाररूप म्हणजे अर्चिरादी आणि धूम्र असे हे दोन मार्ग नित्य आहेत. एकाने मनुष्य अनावृत्तीप्रत जातो पण दुसऱ्याने आवृत्तीप्रत परत येतो. ऐसिया अनादि या दोन्ही वाटा एकी उजू एकी अवाटा म्हणून बुद्धीपूर्वक सुभटा दाविलिया तुझ. हे अर्जुना, अशा या अनादिकालापासून चालत आलेल्या दोन वाटा आहेत त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखवल्या आहेत. काजे मार्गा मार्ग देखावे साचलटिके ओळखावे हिता हित जाणावे हिताची लागी. कारण की आपल्या हिताकरताच योग्य अयोग्य मार्ग पहावे खरे खोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे. पाहे पानाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंथ जाणून या अडवी रिगवत असे. असे पहा की चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असून ती मध्ये न बसता कोणी अथांगपणे उडी घालील का अथवा राजमार्ग माहीत असून कोणाच्याने आड रानात शिरवेल का. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजू वाट देखे तो अव्हाटा नवचे. विष व अमृत ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल का त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो तो आड मार्गाला जाणार नाही. म्हणून पुढे पार खावे खरे कुडे पार खिले तरी न पडे अनवसरे कही. म्हणून खरे व खोटे यांची पक्की परीक्षा करावी व अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही म्हणजे अकाली देह पडणार नाही. एरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासिली याचे हनकाम जाईल वाया.
तसे केले नाही तर म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे खऱ्या खोट्याची पारख केली नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया अवचटे धूम्र पंथे पडलिया तरी संसार पाती जुंतलिया भवताची असावे. अर्चिरादी मार्ग चुकून अकस्मात जर धूम्र मार्गात पडले तर संसाराच्या पातीला झुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. हे सायास देखो नी मोठे आता कैसे नीपा एक वेळ फिटे म्हणून योग मार्ग गोमटे शोधले दोन्ही. हे पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एक वार दूर होतील हे पहावे म्हणून हे दोन्ही योग मार्ग नीट रीतीने पाहिले. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परिदैवगत्या जो लाहिजे देहांती जणे. तर एका मार्गाने म्हणजे अर्चिरादी मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि एकाने म्हणजे धूम्र मार्गाने पुनर्जन्माला येणे होते. परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाटेला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल. ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देह जाऊन वस्तू होवावे मार्गेच की. मरणकाळी अर्चिरादी मार्ग वाट्याला येतो का धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झाला. त्यावेळी भगवंत म्हणाले देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे कारण प्रारब्ध वशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊ ते काही कळत नाही म्हणून हे नको. तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहो काजे दोरी सर्पत्व वावो दोराची कडूनी. तर आता देह असो अथवा जाओ आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे. मज तरंगपण असे का नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे ते भलते वा जैसे तैसे उदकची की. मला तरंगपण आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते का? ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसे पाणीच असते. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची तेवी देही जे देहेची वस्तू जाहले. लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही अथवा लाट नाहीशी झाली तर ते पाणी मरत नाही त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले. आता शरीराचे तयाची आठाई आडनाबही उरले नाही तरी कोणे काळे काई निमे ते पाहे पा. आता या तत्ववेत्याच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरले नाही तर बाबा अर्जुना असा विचार कर की कोणत्या काळे करून काय नाश पावणार आहे. मग मार्ग ते कासया शोधावे कोणी कोठून के जावे जरी देश कालाधी आघवे आपणची असी जे. जर सर्व देश व काल आपणच आहोत तर मग अर्चिरादी अथवा धूम्र मार्ग हे कशाला शोधावे आणि कोणी कोठून कोठे जावयाचे आहे. श्लोक 27 नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्तो भव अर्जुन. हे पार्थ हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही म्हणून अर्जुना तू सर्व कालामध्ये योग युक्त हो. आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथीचे आकाश लागे नीटे वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. आणि अरे अर्जुना घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते व नीट वाटेला लागले तर ते महाकाशाला नेमके मिळते नाहीतर ते महाकाशाला मिळावायचे चुकेल का. आम्ही म्हणतो असे आहे पहा की घटाचा आकारच नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणाच्या आधीही आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. ऐसिया बोधाचे नि सुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे
तया सोहम सिद्धा न पडे योगीयांसी। अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही। या कारणे पंडुसुता तू आहो वावे योगयुक्त, ये तुलेनी सर्व काली साम्यता आपण पाहोईल। अर्जुना, म्हणून तू योग संपन्न हो, एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरूप साम्यता होईल। मग भलते थे भलते व्हा देह बंधू असो अथवा जावा, परी अबंध नित्य ब्रह्म भावा बिघड नाही। मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा देहाचा पाश असो अथवा जाओ, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही। तो कल्पादी जन्म नागवे कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचे नी लाघवे झकवे ना। तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही, व मधल्या स्थितीत म्हणजे स्थितीकाली स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही। येणे बोधे जो योगी होये तयासी या बोधाचे नीटपण आहे, काजे भोगाते पेलू निपाहे निजरूपाये। या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो, कारण की तो स्वर्ग व संसारातील भोगांना विचाराने वजन करून पाहतो व ते असार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो। पैगा इंद्राधिका देवा जया सर्वत्वे गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो। बा अर्जुना, इंद्राधिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी ही राज्य प्रसिद्ध आहेत ते ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून त्यास तो तुच्छ म्हणून टाकून देतो। श्लोक 28। वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलं प्रदिष्टं अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम। वेदाध्ययनामध्ये यज्ञामध्ये तपश्चर्येमध्ये अथवा दानामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितलेले आहे ते सर्व त्या सर्व फलाहून अधिक फल हे जीव व ब्रह्म यांचे ऐक्यरूपी ज्ञान हे आहे। हे जाणून योगी त्यास वरील वेदाध्ययनादिकांच्या योगाने प्राप्त होणारी स्वर्ग सुखासारखी फले त्यांना मागे टाकून जातो आणि अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो। जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे। जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञरूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले, तया आघवयांची पुण्याचा मळा भारू आतवनी जया ये फळा, जे परब्रह्मा निर्मळा साठी न सरे। तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ नित्यशुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही। जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा काटाळा न दिसे साने, पहा पावेद यज्ञादी साधने जया सुख। जे स्वर्ग सुख नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता कमी दिसत नाही, पहाके ज्या सुखाच्या प्राप्ती करता वेद यज्ञादी साधने आहेत। जे विटे नासरे भोगितयाचे नि पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची। जे स्वर्ग सुख विटत नाही व संपत नाही, भोगणाऱ्याच्या इच्छा पुरवते आणि शिवाय जे स्वर्ग सुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे। ऐसे दृष्टीचे नि सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमखी ही आंगवणे नोहेची एक। अशा तऱ्हेचे दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला अदृष्टाचा म्हणजे संस्कार रूपाने असलेल्या धर्माचा आधार आहे व जे 100 यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाहीच, तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचे नी हात तुके अनुमानती कौतुके तव हळुवट आवडे।
त्या स्वर्ग सुखाला योगेश्वर आपल्या लोकोत्तर विचार दृष्टी रूपी हातावर लिहिलेनेच वजन करून त्या स्वर्ग सुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात तो ते त्यांना हलके वाटते. मगत या सुखाची किरीटी करुनी या गा पाऊटी परब्रह्माची ये पाठी आरूढती. अर्जुना, मग ते योगेश्वर त्या स्वर्ग सुखाची पायरी करून परब्रह्माच्या पाटावर बसतात. ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगियांचे भोग्य भोगधन जे. याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगाचे जे एक भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वर आहे. जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची. जो परमात्मा सर्व कळांची कळा आहे जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाचा जिव्हाळा आहे. जो सर्वज्ञतेचा बोलावा जो यादव कुळीचा कुळदेवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रतिबोलिला. जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे जो यादवांच्या कुलाचा कुलदीपक आहे महाराज तो श्रीकृष्ण अर्जुनास असे बोलला. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू तोची परियेसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय धृतराष्ट्र राजाला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम अष्टमोध्याय हरये नमः हरये नमः हरये नमः. हरि ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तू.